वेलकम ऑल ऑफ यू. टुडे वी आर लर्न द प्रैक्टिस सेट 2.1. इन द लास्ट लेक्चर वी हैव स्टडी द थ्री इंपॉर्टेंट प्रॉपर्टीज. फर्स्ट इज इंटीरियर एंगल्स प्रॉपर्टी, सेकंड करस्पॉन्डिंग एंगल प्रॉपर्टी एंड थर्ड इज अल्टरनेट एंगल प्रॉपर्टी. पहला, when two lines are parallel then interior angles are supplementary. Second ka ka pehle apan, when two lines are parallel then pair of corresponding angles are equal measure. Next apan ka pehle, when two lines are parallel then pairs of alternate angles are equal measure. Hya property apan pahilya. आता आपल्याला त्या प्रॉपर्टीचा आधार घेऊन हे क्वेश्चन सोडवायचे आहे. पा, इन फिगर लाईन आर पी पॅरलल टू लाईन एम एस अँड लाईन डी के इज देअर ट्रान्सवर्सल. अँगल डी एच पी इज इक्वल टू 85. फाइंड द फॉलोइंग अँगल्स, मेजर ऑफ फॉलोइंग. पा, दिस टू लाईन्स, लाईन्स आर पी अँड लाईन एम एस आर पॅरलल टू इच अदर. ओके, काय दिलंय? पॅरलल दिल्या. नेक्स्ट, अँगल डी के इज देअर ट्रान्सवर्सल. डी के त्यांची काय आहे? ट्रान्सवर्सल आहे. परत अँगल डी एच पी, ह्या एका अँगलचं मेजर किती दिलंय? एका अँगलचं मेजर किती सांगितलं? 85. आणि मग तुम्हाला हे सगळे अँगल काढायचे. एक लक्षात ठेवा, ह्याचं 85, ह्याचं सुद्धा किती? 85. बिकॉज अँगल डी एच पी अँड आर एच जी हे कोणते अँगल आहेत? व्हर्टिकल ऑपोजिट. व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट, एकदा समजून घ्या. परत ह्या दोन्हींची बेरीज किती असते रे? ह्या दोन्हींची बेरीज असते ह्या आणि हा अँगल कोणते आहेत? लिनियर पियर. आणि लिनियर पियर्स अँगल्स आर सप्लिमेंटरी. ह्या दोन्हींची बेरीज 180, म्हणजे ह्याची बेरीज किती येईल? 180 मधून 85 केले, खाली राहिले 55, ह्याचं किती आलं? 95. पा, मग ह्याचं 55, ह्याचं 95, ते सुद्धा किती? 95. तशाच पद्धतीने हा अँगल आणि हा अँगल कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. ह्याचं 85 आहे आणि ह्याचं 85, बिकॉज इन पॅरलल, व्हेन टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट. मग ह्याचं 85 झालं, ह्याच सुद्धा किती? 85. ओके, ह्याचं ह्या ठिकाणी ह्याचं 85 होतं, ह्यासुद्धा 95, आणि ह्याचं आणि ह्याचं सारखं. हे आपण एक तोंडी सोडवलं, पण आता आपल्याला कसं सोडवायचंय ते पाहू. पहा, काय दिलंय त्यांनी? लाईन लाईन आर पी पॅरलल टू लाईन काय? एम एस. अँड लाईन डी के इज दे इज काय? इज देअर ट्रान्सवर्सल, हे दिले. ओके, इज देअर ट्रान्सवर्सल. आता तुम्हाला फर्स्ट अँगल कोणता काढायचा? आर एच डी अँगल. आर एच डी हा अँगल काढायचा आहे. हे दोन अँगल कशा आहेत? लिनियर पियर. आणि लिनियर पियरची बेरीज किती असते? 180. म्हणजे देअर फॉर फर्स्ट अँगल, पा, अँगल डी आर एच डी, अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी, अँगल डी एच पी इज इक्वल टू 180. आणि रिझन काय येईल? अँगल्स इन लिनियर 180 degree. ओके, आणि रिझन काय? अँगल्स इन लिनियर पियर, अँगल्स इन लिनियर पियर्स आर सप्लिमेंटरी म्हणलं तरी चालेल. ओके, आता तुम्हाला डी एच पीचं माप दिलंय. किती दिलंय? डी एच पी इज इक्वल टू 85 टाकले या ठिकाणी. अँगल आर एच डी प्लस 85 इज इक्वल टू 180 degree. आणि पहा, आर एच डी काढायचं, हे प्लस इकडे आल्यावर मायनस. देअर फॉर अँगल आर एच डी इज इक्वल टू काय? 180 मायनस 85 डिग्री. ओके, देअर फॉर अँगल आर एच डी इज इक्वल टू काय? 95 इज द मेजर ऑफ अँगल आर एच डी. नेक्स्ट, कशाचं माप फाईंड करायचं आहे?
पीएचजी, कुठे पीएचजी शोधा, पीएचजी जी पा पीएचजी ह्याच 95 होते, ह्याच 95 व्हर्टिकली ऑपोजिट किंवा अँगल्स इन लिनियर पीएनने सुद्धा सोडू शकतात, कोणत्याही पद्धतीने सोडू शकतात. पहा नेक्स्ट एक झालं, आता दोन नंबर पहा, कोणता अँगल काढायचा, अँगल पीएचजी, अँगल पीएचजी प्लस प्लस म्हणा नाहीतर आपण व्हर्टिकली ऑपोजिटने काढू ना, अँगल पीएचजी पहा, अँगल पीएचजी इज इक्वल टू अँगल आर एच डी, कोणता अँगल आर एच डी, आणि रिझन काय, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, कोणते अँगल आहेत ते, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, आपण प्रॉपर्टीज पाहिल्यात व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आणि पहा आर एच डी चं माप किती दिलं आहे, आर एच डी चं माप 95 आलंय, देअर फोर ह्या ठिकाणी किती आलं, अँगल पी एच जी इज इक्वल टू 95. आणि याला रिझन काय, अँगल आर एच डी इज इक्वल टू काय 95. ओके, आणि देअर फोर अँगल पी एच जी इज इक्वल टू 95. समजलं. नेक्स्ट आता आपल्याला काय फाइंड करायचंय, बा अँगल एच जी एस कुठं आहे, एच जी एस हा अँगल आणि हा अँगल कोणते आहेत, करस्पॉन्डिंग, आणि हे टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंगर, म्हणजेच ह्या ठिकाणी काय होईल, अँगल कोणता एच जी एस इज इक्वल टू अँगल डी एच पी, आणि रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल corresponding angles property, corresponding angle property of कोणती line, parallel lines, parallel line ची corresponding angle property नुसार काय हे दोन angle congruent असतात, therefore angle H G S चं माप कशा एवढं आहे, डी एच पी, आणि डी एच पी चं माप किती आहे 85. आणि इथं रिझन काय रे, कशामुळं, अँगल डी एच पी इज इक्वल टू 85. नेक्स्ट काय फाईंड करायचं आहे तुम्हाला, पहा या ठिकाणी हेही मिळालं. आता काय, एम जी के, एम जी के कुठं आहे, एम जी के ह्याचं मिळालंय 85, मग ह्याचं सुद्धा काय तेच, पावा अँगल पा ह्याचं 85, ह्याचं 85, किंवा ह्या ठिकाणी किती मिळालंय तुम्हाला, आर एच जी किती मिळालंय, हे मिळालंय 85, तर ह्याचं सुद्धा काय 85, बिकॉज दीज आर करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी वापरा, कोणत्याही प्रॉपर्टीने तुम्ही सोडू शकता. पा या ठिकाणी अँगल एम जी के इज इक्वल टू अँगल एच जी एस, आणि रिझन काय, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, आणि तुम्हाला एच जी एस माप माहीत आहे, देअरफोर अँगल एम जी के इज इक्वल टू काय 85, आणि याचं रिझन काय, सेम अँगल एच जी एस इज इक्वल टू 85. ओके, आणि मग तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळे माप मिळाले, आणि लास्ट एका ओळीत ते लिहायचे, बाकी काही अडचण नाही. हा क्वेश्चन फर्स्ट समजला, त्यानंतर आपण क्वेश्चन सेकंड घेऊ. क्वेश्चन नंबर टू पहा, इन द फिगर पी, लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एल अँड लाईन एम आर देअर ट्रान्सव्हर्सल, मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन, हेन्स फाइंड द मेजर ऑफ अँगल ए,
एंगल बी, एंगल सी एंड एंगल डी ह्यांची मापं तुम्हाला करायची. पहा कोणत्या दोन लाईन पॅरलल दिल्यात, लाईन पी पॅरलल टू क्यू ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि एल आणि एम त्यांच्या काय आहेत, ट्रान्सवर्सल. ओके, त्यानंतर तुम्हाला काय काय दिलंय, ह्या एका अँगलचं माप 110 दिलंय आणि तुम्हाला कशाचं काढायचंय, एचं काढायचंय, बी सी आणि डी ह्या सगळ्यांची मापं तुम्हाला काय करायची आहेत, फाईंड करायची. पहा आता कशा पद्धतीने फाईंड करणार, एकदा आपण काय दिलंय ते लिहू, लिहू लाईन पी पॅरलल टू लाईन काय क्यू, पी पॅरलल टू क्यू अँड काय सांगितलंय, लाईन यल अँड लाईन दुसरी काय यम देयर ट्रान्सवर्सल, देयर ट्रान्सवर्सल हे दिलंय. ओके, आता तुम्हाला ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, ओके, ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे, तर तुम्हाला अँगल एचं माप काढता येईल. अँगल्स इन लिनियर पियर ह्याचा 110 असेल तर ह्याचं किती, 70. ओके, हे मिळालं. परत ह्याचं अँगल ए आणि अँगल बी कोणते अँगल आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, व्हेन टू लाईन्स आर पॅरलल देन एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्गर्ड, म्हणजे अँगल एचं माप 70 मिळालं, बीचं सुद्धा किती, 70 मिळेल. पहा नेक्स्ट, ह्या ठिकाणी ह्या अँगलचं माप 115 आहे, ह्याचं 115, हा अँगल आणि सी अँगल कोणत्या अँगल आहेत, करस्पॉन्डिंग, दिस टू लाईन्स आर पॅरलल अँड एम इज देअर ट्रान्सवर्सल, देअर फोर अँगल सी इज इक्वल टू अँगल काय 115, बिकॉज दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग पॅरलल लाईनचे करस्पॉन्डिंग अँगल कॉमन असतात. आणि पहा आणि ह्या दोन्हीची बेरीज किती असते, 180, बिकॉज अँगल्स इन लिनियर पेअर. आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, पाहू सुरुवातीला काय दिलंय, लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एल अँड एन इज देअर ट्रान्सवर्सल. पहा अँगल ए प्लस अँगल चं मेजर किती, नाव माहीत नाही म्हणून आपण काय 110 म्हणू, अँगल ए प्लस 110 इज इक्वल टू 180. ओके, आणि अँगल्स इन काय, अँगल इन लिनियर पियर, पियर्स लिनियर पियर्स अँगल. ओके, आता मग काय मिळालं, अँगल ए इज इक्वल टू काय 180, हे प्लस ए इकडे आलं, हे प्लस इकडे आलं, मायनस 110, अँगल ए इज इक्वल टू काय 70 degrees, अँगल ए इज इक्वल टू 70. नेक्स्ट फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. पहा हे दोन पॅरलल आहेत, म्हणजे हे दोन कोणते अँगल आहेत, या ठिकाणी अल्टरनेट अँगल, म्हणून पहा काय आता, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी अल्टरनेट अँगल्स ऑफ पॅरलल लाईन. अल्टरनेट अँगल्स ऑफ कोणती लाईन, पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईनचे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, देअर फोर अँगल एचं माप किती आलं, 70. 70 degrees इज इक्वल टू अँगल बी अँड देअर फोर अँगल बी इज इक्वल टू किती मिळालं, 70 degrees. अँगल बीचंही माप मिळालं, एचं मिळालं. नेक्स्ट फाइंड द मेजर ऑफ अँगल सी. पहा हे दोन अँगल कोणते आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन, ही दोन पॅरलल लाईन आहेत, ही त्यांची ट्रान्सवर्सल, हे कोणते अँगल आहेत, करस्पॉन्डिंग, आणि म्हणजे अँगल सी इज इक्वल टू 115. पहा अँगल सी इज इक्वल टू 115 आणि रिझन काय लिहिणार, काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन. ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन, देअर फोर अँगल सी इज इक्वल टू 115 degrees, हे मिळालं. आता अँगल डी, ह्या दोन्हींची बेरीज किती, 180. पहा अँगल
डी प्लस 115 इज इक्वल टू 180. रीजन का एंगल्स इन लिनियर पियर्स. ओके, देयरफोर एंगल डी इज इक्वल टू 180 हे प्लस इकडायला मायनस 115 इज इक्वल टू काय झालं पा, अँगल डी इज इक्वल टू किती होईल पा बरं, ह्याची वजाबाकी करा, किती होते वजाबाकी 65. आणि लास्ट तुम्ही ह्या ठिकाणी सांगू शकता का, देअरफोर अँगल ए इज इक्वल टू 70 degrees, अँगल बी इज इक्वल टू 70 degrees, अँगल सी इज इक्वल टू 115 degrees, अँड अँगल डी इज इक्वल टू 65 degrees. ओके, आता ह्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहू, क्वेश्चन नंबर 3. पहा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय पहा. इन फिगर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. इन फिगर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. ओके, एल पॅरलल टू एम, हे दोन लाईन काय आहेत, पॅरलल आहे, एक गोष्ट. नेक्स्ट काय दिलंय, अँड लाईन एन पॅरलल टू पी, ही एन आणि पी पॅरलल आहे, एल आणि एम पॅरलल आहे. ओके, आणि काय सांगितलंय, फाइंड अँगल ए बी सी फ्रॉम गिवन मेजर्स ऑफ अँगल. पहा तुम्हाला एल आणि एम पॅरलल आहे आणि एन आणि पी सुद्धा पॅरलल आहे, ह्याचा अँगल, ह्या अँगलचं माप 45 दिलंय, ह्या अँगलचं माप किती दिलंय, 45 दिलंय. आणि तुम्हाला ए बी आणि सीचं माप काय करायचंय, फाईंड करायचं. बहुत कशा पद्धतीने फाईंड त्या ठिकाणी होऊ शकतं, काय दिलंय त्या अगोदर आपण लिहून घ्यायचं. पहा एल पॅरलल टू एम, लाईन एल पॅरलल टू लाईन काय, एम. अँड लाईन पी इज ट्रान्सवर्सल, पी इज देअर ट्रान्सवर्सल. एक पहा आता सुरुवातीला एल आणि एम पॅरलल आहेत, पी त्यांची ट्रान्सवर्सल आहे, हिथं होणारा अँगल आणि हिथं होणारा अँगल कसा असतो, कॉंग्रुएंट. त्या अँगलचं माप माहीत, नाव माहीत नाही म्हणून त्याला आपण काय म्हणू, याला आपण एक्स म्हणू. कन्सिडर दिस मेजर इज एक्स, देअरफोर कन्सिडर अँगल एक्स, ह्याला काय म्हणलं, एक्स म्हणलं. आता तुम्हाला हे दोन अँगल कोणते आहेत, करस्पॉन्डिंग. वेन टू लाईन्स आर पॅरलल देन फॉर्म करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट, म्हणजे एक्सचं माप किती आलं, 45. देअरफोर अँगल एक्स इज इक्वल टू 45. आणि रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स. Corresponding angles of parallel line. Okay. Next, एक्सचं माप मिळालं, ह्या एक्सचं मिळालं म्हणजेच अँगल एचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, तुम्हाला ए बी सीचं काढायचं, ए बी सी काढायचं. हा एक्स मिळालं, मग अँगल बीचं मिळू शकतं का, कारण अँगल एक्स आणि अँगल बी हे लिनियर पेअर आहे, किंवा अँगल ए आणि अँगल ए आणि एक्स हा लिनियर पेअर आहे. एक्सचं मिळालं, एचं मिळू शकतं. पहा या ठिकाणी काय लिहू शकता तुम्ही, अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 degrees. अँड रिझन, लिनियर पियर्स अँगल, लिनियर पियर अँगल्स कोणते अँगल आहेत, हे लिनियर पियर्स अँगल्स इन लिनियर पियर. ओके, आणि पहा मग एक्सचं माप किती दिलं आहे, 45. सबस्टिट्यूट करत पहा, अँगल ए प्लस 45 degrees इज इक्वल टू 180 degrees. आलं लक्षात, आता तुमच्या लक्षात आलं असेल, एचं माप टाकलं ह्या ठिकाणी, अँगल एक्सचं माप टाकलं आणि तुम्हाला बेरीज किती आली, 180 आली. त्याच्यानंतर आता तुम्हाला वजाबाकी वगैरे करायचं. पहा अँगल्स ए इज इक्वल टू 180 minus 45. पहा अँगल एचं माप किती येईल पहा बरं, 80, 0 5 जात नाही, मग 10 5 गेले किती राहिले, 5 राहिले. ओके, नंतर इथं 7
चार गेले राहिले तीन आणि इथे किती म्हणजे अँगल ए चं माप किती आलं अँगल ए इज इक्वल टू 135 अँगल ए मिळालं 135 अँगल बी आणि अँगल ए कोणते व्हर्टिकली अपोजिट देअरफोर अँगल बी इज इक्वल टू अँगल ए रीजन काय व्हर्टिकली अपोजिट अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ओके हे पहा अँगल ए आणि बी व्हर्टिकली अपोजिट व्हर्टिकल अपोजिट अँगल कॉम्पोनंट असतात आपण शिकलो देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू काय ए एचं माप दिलंय 135 वाटलं तर रिझन सिन्स अँगल बी अँगल ए इज इक्वल टू 135 हे मिळालेलं आहे ओके मग तुम्हाला या ठिकाणी कशाचं माप मिळालं अँगल बीचं मिळालं ओके एचं मिळालं बीचं मिळालं अँगल सीचं फाईंड करायचं दिस टू लाईन्स आर पॅरलल लाईन पी पॅरलल टू लाईन एन अँड एम इज देअर ट्रान्सव्हर्सल देन अँगल बी अँड अँगल सी आर कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स व्हेन टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉमन म्हणजे बी आणि सीचं माप कसं असतं सारखं काय लिहू शकतो लाईन पी पॅरलल टू लाईन काय एन अँड लाईन एम लाईन एम इज देअर ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सल ही त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे असं असेल तर अँगल पा अँगल सी इज इक्वल टू अँगल बी आणि रिझन काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन करस्पॉन्डिंग अँगल्स पा हे दोन लाईन पॅरलल आहेत ही त्यांची ट्रान्सव्हर्सल म्हणजे हा अँगल अँगल कोणते अँगल करस्पॉन्डिंग आणि करस्पॉन्डिंग अँगल इक्वल मेजर असतात देअरफोर अँगल सी इज इक्वल टू अँगल बीचं माप ऑलरेडी आलंय ओके 135 आणि सीज का अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री हे मिळालं का तुम्हाला चारही मापं मिळाले तीनही मापं मिळाले आणि खाली एका ओळीत लिहायचं अँगल ए इज इक्वल टू 135 डिग्री अँगल बी इज इक्वल टू 100 काय अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री हे समजलं असेल तर आपण पाहू क्वेश्चन नंबर 4